हरि ओम श्री राम वन्य नाथ। मी श्री काशीनाथ जाधव, कोवाड उपासना केंद्र, कोवाड तालुका, चंदगड, जिल्हा कोल्हापूर। माझा एक छोटासा अनुभव आहे। मी उपासनेला 2008 सालापासून उपासनेला येत आहे। माझा अनुभव आहे 2009 सालाचा, मे महिन्यातील आहे। त्या वादळ वारा पावसाची सुरुवात असते। त्यावेळेस मी उपासनेला जात 5 वाजता घरातून बाहेर पडलो आणि उपासनेला जात असतेवेळी, आमची उपासना 6 वाजता असायची, त्यावेळेस अचानक वादळ वारा सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला। आमच्या घराशेजारी वीज पडली। आमच्या घरात आमची रूम एकच होती सुरुवातीला, 15x15 एक रूम होती। त्या रूमला पूर्ण करंटनं घेरलं होतं, फक्त एक मुलगा मुलगी आणि मिसेस घरी होते। असं हात लावलं तरी करंट लागायचं, परंतु बापूंच्या कृपेने त्यांना काही झालं नाही। आणि मी काय मनात आलं काय माहीत नाही, मी त्या दिवशी उपासना सोडून मी निम्म्यावरतीच घरी गेलो। घरी गेलो बघते तरी सारा प्रकार घडला होता। मी घरी जाऊन नंतर वायरमनला वगैरे बोलून आणून खांबावरून लाईट कट केली, नंतर आमचं घर व्यवस्थित सुरू झालं। हे सर्व मला बापूंच्या कृपेने, आमचं घर आणि मुलं वगैरे सगळी व्यवस्थित आहेत। आजपर्यंतचा माझा हा अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबाजी।